시작! माझ्या पाठीत खंजीर खूप बसशील असं वाटलं नव्हतं मला. मारायचंय मला? हा, मारायचंय? मार, मार ना. एक लक्षात ठेव, तू ही वाचणार नाहीस, कळलं ना? मी माझ्या घरच्यांना सांगून आले मी तुला भेटायला आले म्हणून. तर तासाभराच्या आत मी घरी पोहोचले नाही ना, तर माझ्या घरचे इथे येतील. माझ्या घरचे? वा, तू पाताळ यंत्रीयस हे माहिती होतं मला, पण इतकी नालायक असशील असं वाटलं नव्हतं. माझ्यावर प्रेम केलंस आणि मलाच देशदोडी लावलं टपलीयस. त्या संग्रामला सांगितलंस माझा आणि त्या देवणीचा लफड आहे, भानगड आहे, मी त्याला मारायला टपलोय. सगळा आपलाच प्लॅन होता ना? हो, पण मी आडगडीच्या खोलीत लपलोय हे त्याला सांगायचं हा आपल्या प्लॅनचा भाग नव्हता. बघ, उगाच काहीतरी बोलू नकोस. सम्राटरावांनी कचऱ्याचं पोतं आणलं असं तूच खोटं सांगितलंस ना मला. त्यांच्या डोक्यावर वार करून अख्खे पैसे पळवलेस आणि वर माझ्याशी खोटं बोलतोस. आणि तू त्या अर्धान बिंडकावरती विश्वास ठेवलास. बरोबर आहे ना, शेवटी नवरा आहे ना तुझा तो. हर्ष, तुला चांगलंच माहितीये की माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. अच्छा, मग आतापर्यंत त्या अर्धान बिंडोकाला तू घटस्फोट का नाही दिलास? तुला एकटीला सगळा पैसा अडप करायचा ना? हा हो, तसं समज हवं तर. कारण त्या सगळ्या पैशांवर फक्त माझा अधिकार आहे. त्या पैशासाठी प्रत्येक संकटाला मी तोंड दिलंय. आणि तू तू काय केलंस? फक्त मध्ये मध्ये लुडबुड केलीस. हर्ष, आपल्या आणि आपल्या बाळाच्या भविष्यासाठी स्वतःचा जीव दावावर लावलाय मी. आणि तू तू माझाच विश्वासघात केलास? आपलं बाळ, आपलं चाल. आता तर मला शंका यायला लागली ते बाळ माझं आहे की नाही ते. हर्षवर्धन, आबासाहेब बरं झालं तुम्ही आलात. हा हा माणूस मला ब्लॅकमेल करतोय. हो, मला रेकॉर्डिंग दाखवायला बोलवलं होतं त्याने. तुम्हाला खोटं वाटतंय का? त्याचा मोबाईल चेक करा हवं तर. हे सगळं मी तुम्हाला आधीच सांगणार होते आबासाहेब, पण हा ब्लॅकमेल करत होता. 5 कोटी दे नाहीतर घराण्याची अब्रू वेशीला टांगेन म्हणून. आबासाहेब, संग्रामरावांनी देवयानीला मारल्याचं आधीच कबूल केलं होतं माझ्या समोर. आणि मला नाही वाटत त्यांची काही चूक आहे म्हणून. म्हणजे मी समजू शकते त्यांची काय मनस्थिती असेल ती. असल्या विश्वासघातकी बायकोला हीच शिक्षा योग्य आहे आबासाहेब. त्याच लायकीची होती ती. माझं नावही घेऊ नकोस गिरीजा. देवयानी? हो गिरीजा, मीच देवयानी. तुझ्या समोर उभी जिवंत आणि धडधाकट. मग माझं एक ऐकून घ्या, मी काय म्हणते ते ऐकत. एक शब्द बोलू नकोस. एक शब्द बोलू नकोस नाहीतर इथेच कापेन तुला. कोण वाटलो गा मी तुला? एवढ कारस्थान आमच्या विरुद्ध कोण वाटलं तुला? आम्ही
तुझ्या पोटात वाढणार अनावरस पोर आमचं विखे पोटलाच तुझ्यापेक्षा तर तो हंबीराव परवडला एवढी मला तुला ना आबा साहेब आता या दोघांचं काय करायचं चंद्रिका बाई सम्राटराव अरे कुठं मेले समजे बाहेर या चंद्रिका बाई जाऊ दे सम्राटराव तिजोरीतून पतपेढीचा ऐवज घेऊन या रोख 10 करोड पेटीत घालून घेऊन या आम्ही नाही तर मग काय मी काय रे अरे तुला पैसे घेऊन यायला सांगतोय मोजत बसायला नाही आणि मोजत बसणं तुम्हाला झेपणार आहे का अरे 1 कोटीमध्ये 0 किती असतात ते तरी माहिती आहे का अरे जातो का बघतो काय मारके माशिवानी चल सर जेरा अहो कशा पाई सारखं सारखं पोरासनी असं शिव्या शाप देत आहे सा अशा ना पोरग घरापासून तुटल तुटल अहो ते तोडायला निघालंय तुमचं कार्ट अहो काय बडबडत आहे सर जेराव सांगतो कळल तुम्हाला येऊ देते थांबा अबा साहेब हा अवघात झाला तिजोरीत रोकड नाहीये कोणीतरी आपल्या घरात ना आपल्या नाका खाल्लं ते पैका लंपास केले आहेत घात झाला अबा साहेब अरे बापरे पैसे गेले बघितलं का अवश्य काय म्हणाले तुम्ही काय म्हणाले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का रातच्याला आपोआप ऐवज गायब झाला पण काल रातच्याला तर आम्ही जाग होतो आणि एक माणूस असा आबाळकडे बघत होता पलीकडे ते चांदणं मोजत भितडाच्या पलीकडे ढगातनं बी पलीकडे बघत होता चांदणं मोजत होता का बहुतेक आम्ही पाहिलं ना बसला होता तो म्हणजे काल रातच्यालाच 10 कोटी रुपये चोरीला गेले आता पतपेढीचे 10 कोटी आम्ही स्वतःचीच पतपेढी आणि आम्ही चोर होय नाही ना मग आता उरले तुम्ही काय बोलता साहेब असत आमच्यावर चोरीचा आळ घेताय आहो साहेब आम्ही असं काय बी नाही केलं काय बी नाही केलं आमच्या डोळ्यात बघून दे ए इकडे बघून बोल ना बोल ना ए काय नाही केलं भाई रे हा शेवटचं विचारतोय बोलतो ते डोळे फोडू हे बघ आम्हाला समज माहिती आहे समजे पुरावे आहेत आमच्याकडं आम्ही ते सिद्ध करू शकतो बोलतो का तुझा मुळजा पडल्यावर ते समजे पुरावे सिद्ध करू सम्राटराव हे काय ऐकतोय आम्ही खरं खरं सांगा नाही तर आम्हाला बी तोंड देऊ नका तुमचं होय अहो सर आम्ही चोरले ते पैसे पण आम्ही फक्त तिजोरीतनं बाहेर काढले आम्ही घेऊन चाललो होतो तेव्हा कोणीतरी आमच्या डोसक्यात घाव घातला आम्ही बेशुद्ध पडलो आणि ते पैक पळवलं बघा
तर ते कुठे तर आमासनी नाही ठाव तुमची शपथ आम्हाला नाही ठाव ऐकलं का आम्ही चोरी भी नाही केली ना मला काही भी माहित नाही यायला काय माहित नाही वैरे आम्हाला कळत नाही हो साहेब इखे पाटल्यांची डोकी लई जावडायला लागली लोकांना हा बडवायला संग्रामरावांचं डोकं बडवलं त्यांची स्मृती गेली आमच्या सम्राटरावांचं डोकं बडवलं पैसे चोरीला गेले आता उरलो आम्ही आता का कोणास ठाऊक हे असंच चालत राहिलं तर हे बिना आमचं बी डोकं बडवलं काय रे चोरी करतोय रे हा कधी थांबणार तुझी थेर यायला तुझ्या स्वतःच्या घरात चोरी स्वतःच्या हातानं तुझ्या बापाचा पैसा वाटला वय रे कोणाचा पैसा येतो अरे तो तिकडं शेतकरी राब राब राबतो रक्ताचं पाणी करतो एक एक पैसा जमवतो कशासाठी कुणासाठी आपल्या लेकरा बाळांसाठी पुढचे चार दिवस त्यांचे बरे यावेत म्हणून आणि तू त्यांचा पैसा चोरतोय रे शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खूप असतो त्यांचं जाऊ दे स्वतःच्या घरच्यांच्या पाठीत खंजीर खूप असला तू बेन तुझ्या मारू नका हात जोडतो तुमच्या पुढे सोडून द्या तिच्याकडे बघ भगवत बघ तिच्याकडे बघ बघ सबेन तुझ्या बघ तिच्याकडे बघ लाज वाटते का रे पटकावणी त्या बाईचं काय करायचं अहो एखादी आई आपल्या पोराच्या चुकांवर जितकी पांघरून घालणार नाही तेवढं आपल्या नवऱ्याच्या गुन्ह्यांवर ही पोरगी घाल वत्सला बाई अहो तुम्ही ह्याची बाजू घेऊ नका हा तुम्हाला जिवंत गाडाला निघाला होता विसरला वय तुम्ही हे असलं कुंकू कपाळाला लावण्यापेक्षा पोडक्या डोक्याने गावात फिरलं ना ते बी आम्हाला चालेल आईला ह्याला ना तुझ्या आईचा नाही झाली तुमची पाठ राखत अहो ह्यानी समद कारस्थान स्वतःच्या मनाने केलं असतं ना आम्ही काय म्हणलो नसतो आम्ही म्हणलं असतं विखे पाटलं तर रक्तच नाचकय पण हे ह्याच्या डोसक्याने केलेलं नाही उगाच नाही याला आम्ही आडजण बिंडोक म्हणतो वत्सला बाईला मारायचं कारस्थान असो संग्रामरावांवरचा हल्ला असो आणि आजची ही चोरी हे समद ह्यांनी सावताच्या डोक्याने केलेलं नाही हे समद कारस्थान तिचं ऐकून केलंय जिची पाठराखण तुम्ही करता तुम्ही जिला घेऊन आलात ना आग्रहानं आमचा विरोध पत्करून घरात त्या बाईच्या म्हणण्यावर ह्यांनी हे समद केलंय कोण गिरजादेवी नाही 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 सर्जेराव तुमची काहीतरी गल्लत होती अहो गिरजा देवी हे कशा पाय करतील कशा पाय करतील सांगतो संग्रामराव घेऊन येत असणे बघा कमळे तू इथं
रणीबाई तुम्ही? हो मीच. या गिरिजाचं पितळ उघड पडण्यासाठी मी असं उठे. औसा हा सगळा प्लॅन ह्या हर्षवर्धन आणि गिरिजाचा होता. आधी यांनी संग्रामला मारण्याचा प्रयत्न, जेव्हा ते हल्ल्यात न वाचले तेव्हा माझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला. आणि हो, आम्ही पण स्मृती हरवलेल्या अवस्थेत यांच्या थोतांड बडबडीला बळी पडलो. देवेनींवर संशय घेतला, त्यांच्या जीवावर उठलो. पण आई अंबाबाईच्या कृपेनं फार्म हाऊसला गेलतो तिकडे समध काय आठवलं. आणि हे बी आठवलं की आमच्यावर हल्ला या हर्षवर्धननं केलता. आणि तो का केला हे जाणून घेण्यासाठी मी कमळी बनले. त्याचा फायदा हा झाला की या गिरिजा आणि हर्षवर्धन मध्ये काय संबंध आहे हे आम्हाला कळले. हे बघा, आम्ही हा फोटो आधी पण लावला असता, पण या गिरिजानं काय ना काहीतरी कारण सांगून आहे ना स्वतःची सुटका करून घेतली असते. म्हणून आम्ही हा सापळा रचला 10 करोडचा. भैयाराव, तुम्हासनी आबासाहेबांनी राज्याला धरलं होतं ना, तेव्हा तुम्ही कोपऱ्यात ते पोतलं पोलेलं, ते आम्ही बदललेलं आणि त्याच्या जागी कचऱ्याचं पोतलं. पतपेढीचा ऐवज घरात येणार आहे आम्हाला समजलं होतं, म्हणून आम्ही आबासाहेबांच्या संतीनं असा समजा डाव रचला. अनबरगाव साहेब, हे प्रकरण इथंच थांबत नाही. या सकवीला तुम्ही आग्रहानं आमचा विरोध पत्करून घरात आणली ना, तिच्या पोटात आपल्या घराण्याचा वंश आहे, युवराज आहे. पण यातलं काय बी खरं नाही आहे साहेब. या सकवीच्या पोटात आपल्या सम्राट रावांचं वंश नाही. या हेकण्याचं कार्ट वाढतंय. अरे ए बिंडोक, तिच्या तालावर लय उड्या मारत होता ना तू. कस तुझं पद्धतशीर माकड केले दोघांनी मिळून. गिरिजा, हे शब्द काय बोलताय? काय बोलताय ते शब्द? हे शब्द खोटा ना, बोल बोल, हे शब्द खोटाय. भैयाराव आता ही काय बोलणार? आम्ही दावतो तुम्हास नि पुरावा. हे बघा, हे बिल आहे, सोनोग्राफी करायला गेलती ना तवाच. आमच्यावर सगळ्यात पहिला हल्ला झाला तो हॉस्पिटलला झाला. तो का झाला हे हुडकायसाठी आम्ही तिकडे गेलतो आणि आम्हासने हे सापडलं. ह्या बिलावरती बाप म्हणून कुणाचं नाव लावलंय माहिती आहे का तुम्हास? हर्षवर्धन. अग बाई आहेस ती कैलाशी? आमच्या घराण्याचा वारस तुझ्या पोटात वाढतोय असं खोटं बोलीस का आम्हासनी? कारभारणीचं पद भी दिलं आणि असं वागाय तुला लाज नाही वाटली? काय आहे साहेब, एवढ्यात भागायचं? हिला आम्ही शिक्षा देऊच.
नादी यो हर्षवर्धन याची चामडी लोळल्या बिगर आमचं रगत थंड होणार नाही। बस सम्राट राव बस खूप झाली तुमची मनमानी आता का मारताय त्याला हा हे असं वागण्याचा काही अधिकार नाहीये तुम्हाला। वाह कोण बोलतंय बघा हे समजत बोलायच्या आधी ना स्वतःचा थोबाड आरशात बघ। ओ आता आरसा दाखवायची वेळ आलीच आहे पण ती मला नाही तुम्हाला।